हम लोग इतना टाइम किधर था, बहुत टाइम हो गया। ये बॉम्बे नहीं, केरला है। वही बोला 8 बजे का, बाद में पूरा सुनसान हो जाता है। ये बगा हंसते बगा नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर खूप सारे कमेंट्स येतात, खूप चांगला रिस्पॉन्स येतो आजकाल आपल्या केरळच्या व्हिडिओजमध्ये। तर आवडतात ना तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला तर काय केलं पाहिजे ना या। तर आज आपण कुठं निघालोय माहिती नाही। तर आज आपण निघालोय ओमाच्या आणखी एक काकाकडे, म्हणजे आपले मंडळी आहेत त्यांना केरळचे घर हाऊस बघायला आवडतात ना। तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणखी एक केरळ मधला घर दाखवणार आहोत, होम टूम करणार आहोत। माझा कोण? तुझा मुत्तशन, म्हणजे तुझे पण आजोबाच ना, उमाचे काका म्हणजे तुझे आजोबाच। तर त्यांच्याच घरी जाणार आहोत आणि त्यांच्या घरी आम्हाला इन्व्हाइट केलंय। आता तर रात्र झाली, जास्त बाहेरचं काय तुम्हाला बघायला भेटेल काय सांगू नाही शकत, पण घर आतमधला आणि तिकडचा पाहुणचार तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे। बाजूला उमा आहे, उमा झालीस ना रेडी? आज सर्वात आधी ओमाच रेडी झाली आणि आमच्यावर भडकून भडकून आम्हाला रेडी केलंय। तसं नाही प्रणित, आपल्या मुंबई सारखं नाही ना, इथे थोडं लवकर जायचं, सर्व बंद होतात। बरोबर। आणि एक कमेंट आली होती, तू कल्याण सिल्क मधनं ड्रेस घेतलेस तर हा एक ड्रेस आहे का त्याच्यामधला? नाही ना, ते कधी घालशील? तर ते जत्रेमध्ये घालणार आहेस ना तू आपल्या घरच्या? ते साडी, हा आपल्या गावच्या जत्रेमध्ये घालणार आहे ती साडी। आणि आणखी एक आपल्याला फणस आलाय बघा आपल्याकडे, तोडू आपण शेप। हा बघा शेप बघा, बेबी सारखं शेप आहे बेबी। आम्ही बा गणपती गणपतीला टाइम आहे, ऑगस्ट मध्ये येतील। हा बघा फणस, गऱ्यांचा फणस। हा चल ये आणायचा, निघूया। 4-4.5 किलोमीटर वरती आपलं घर आहे, तर आपण गाडीने जाणार आहे आणि जसं उमा सांगते की लवकरात लवकर जेवतात नि झोपतात लोक, तर जाऊया आता स्कूटी वरती बसून। चला बसलोय आता गाडीवरती, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। चला तर संध्याकाळचे 7:30 झालेत आणि आलोय आपण उमाच्या दुसऱ्या काकांकडे, छोट्या काकांकडे, जे बहुतेक दुबई कुवेत साईडला असतात कामाला। आणि उमाच्या काकीलाही भेटलो आपण, ती बहुतेक तिच्या बुटीक मध्ये बिझी आहे। आणि घर बघा। हाय, मे आय कम इन टीचर? बापरे, महल आहे, महल। डायनिंग, तुमच्या सर्वांच्या घरी डायनिंग टेबल असते काय? आणि हा किचन आहे आणि हा आपला मित्र, व्हॉट इज युअर नेम? अभिमन्यू। अभिमन्यू जेव्हा पहिल्यांदा भेटलेला तेव्हा एकदम छोटा होता, आता 20 वर्षाचा झालाय। मीटिंग यू आफ्टर 8 to 10 years ना? नाव युअर इन कॉलेज राईट? सेकंड इयर मध्ये आहे बघा। आणि ही आजी ना, हा म्हणजे काकांची आजी की काकींची आई? हा काकीची आई, याची नानी दिसते आणि आपल्यासाठी ज्यूस बनवते। एंदे विशेषम सुगम सुगम अरे बाप रे, तिला सांग मला एंदे विशेषमच येते, त्याच्या पुढचं काय नाही। हे काय झालंय पाहायला? हा ती सांगते की चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर नक्की करा। हा यू 78 स्टिल शी इज डूइंग ऑल द वर्क। अरे वा, इन्नु वरे नेरतेला पोणी जर काम वाली पाहिजे असेल तर सांगा, हे आहे आपल्याकडे। बट साफसफाई बघा मस्त एकदम। सुगम सुगम एव्हरीबडी सुगम, शी इज माय डॉटर। अनाया अनाया 94%। नाम क्या है इनका? पेरे क्या बोलते? सदी 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 सदी, सदी। हाँ सदी एकदम मस्त है, एकदम फिट है बघा। सदी एट द एज ऑफ 78। हाँ उमाची काय हालत होणार आहे 78 मध्ये बघा काय बोलते। उमा सारखीच आहे एकदम। अम्मा से लाईक कमेंट शेअर, लाईक कमेंट शेअर, लाईक लाईक कमेंट शेअर, लाईक कमेंट
एंड सब्सक्राइब इंग्लिश इंग्लिश एलएम सिक्स स्टँडर्ड पर्यंत शिकली. बघ सिक्स स्टँडर्ड म्हणजे पहिले बी कॉम होता, ती पायलट पण बनू शकत होती, प्लेन बी कॉम करत होती माहितीये. हा सुरुवातीलाच ज्यूस दिलाय बघा आपल्याला. आणि उमाची काकी जसं मी सांगितलं त्यांच्या बुटीक मध्ये बिझी आहेत. 10 तारखेला ओपनिंग आहे ना त्यांच्या बुटीकची. खूप टेन्शन पण आहे, तर आम्ही सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही घरी जातो मग तुम्हाला नंतर फोन. हा जेव्हा तुम्ही फ्री झाल्यावर ती तुम्ही या. पण तुम्ही बघताय मस्त सरबत दिलाय, जाम गरम आहे आता, सरबत पिऊया. आजी प्रेमळ आणि खूप आवडीने पाहुणचार करतात आमचं. आणि मला जेवढं माहितीये मला वाटतंय की तिचं पण म्हणजे हसबंड जे आहे ते खूप आधीच गेलेले पण एकदम आधीपासूनच एकटीच बघितलेलं आहे. आणि उमा तुझ्या काकांचं नाव काय? शिवम. शिवन. आणि कामाला कुठे असत? एवढे दुबईला तर बहरीनला कत्तरला कामाला असतात. आणि इकडची तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे एकदम गेले का एक एक वर्षांनी येत असतात ना, फक्त हा 2 महिन्याची सुट्टी त्यांना भेटत असते, बाकी पूर्ण दिवस हे. हा हे बघा त्यांच्या फॅमिलीचे फोटोज आहेत सर्व. हे चाचा आहेत ना, हा पप्पाचा भाऊ, हा सर्वात छोटा भाऊ. आणि आणखी उमा यांच्या फॅमिलीज बद्दल बोलायचं झालं तर मोस्टली बायकोची आईच असते ना त्यांच्या घरी, त्यांच्या सोबत राहत असतात ना. म्हणजे तुझ्या पहिल्या काकांकडे गेलेलो ती पण तिचीच आई आहे ना. हा म्हणजे इथे काय माहितीये प्रणित, मुलींना खूप जास्त इम्पॉर्टन्स असते, म्हणजे मुली असतातच, म्हणजे मम्मी आई बाबाला तेच बघतात जास्त करून इथे, कारण जे मुलं असतात ते सर्व बाहेर जातात शिकायला वगैरे. आणि मुलीच्या आई राहत नाही ना तसं बोलतात, पण आमच्या इथे उलट असतात. मुलीची आई मुलीच्या घरी राहते ना, नवऱ्याच्या घरी जाते. तर ती आज नवीन काहीतरी तुम्हाला परंपरा, ती नवीन काहीतरी फॅमिलीची पद्धत तुम्हाला बघायला भेटते. आणि आता काहीतरी अल्बम आला आहे. आणि लग्नांबद्दल सांगायचं झालं तर सोन्यावरती आणि फोटो अल्बमवरती जाम खर्च करतात. हे बघा त्यांच्या मुलीचे फोटोज वगैरे सर्व आहेत. हाय हाय हाय. चलो भाई, चला तर घरातनं आलोय आता आपण चाचीकडे. उमाची चाची आहे बघा, वाटत पण नाही चाची आहेत म्हणून. एकदम मस्त डाएट वगैरे मेंटेन केलं, उम्यासारखीच फिट आहेत एकदम. हा तो क्या प्लॅन आहे अभी एवढ्या पोई किधर जा रे? इंडियन पॅलेस. हा पॅलेस, पॅलेस मध्ये घेऊन चाललेत. और आपको सबसे पहिले तो आपको बहुत बहुत कॉन्ग्रेच्युलेशन्स आपके नए बुटीक के लिए, ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. 10th ला इनॉग्रेशन आहे, नक्कीच या. हां सर्वांनी या, सरबत प्यायला या सर्वांनी. आजूबाजू में रहने वाले सब आ जाओ. केरल मधून पण आपले व्हिडिओज बघतात, तर त्यांच्यासाठी सांगतोय बघा मस्त एकदम बुटीक आहे. किधर आता ये जगह? त्रिशूर पुदकाड. डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस देते, जो केरळ मधन कोण बघत असेल त्रिशूर साइड मधनं नक्की विजिट करा. 20% डिस्काउंट शी इज गिविंग. अच्छा इनॉग्रेशनच्या दिवशी 20% डिस्काउंट. मग तुला काहीतरी घे आता. नको, शी नॉट गिव मी, आय वांट 100% डिस्काउंट. चल चल जास्त झाला, चल अनया चल जाऊया ना. चला पोचलोय आपण इंडियन पॅलेस रेस्टॉरंटला. आणि रेस्टॉरंट बघा आणि आमची सीट बघा. हे पहिलेही रिझर्व करके रखा था क्या आपने? काय ऑर्डर केलं सुमा? 3 चिकन बिर्याणी. आणि तुम्ही विचार करत असाल की तुम्ही हॉटेलमध्ये का आला जेवायला, म्हणजे प्रसिद्ध आहे चेरी आम्मा ना तुझी. चेरी म्हणजे छोटी, हा छोटी चाची, चेरी चेरी आम्मा. त्यांनी का नाही जेवण बनवलं? हा तर त्यांचा प्लॅनिंग होता आपल्याला जेवण बनवायचं, पण म्हणजे बुटीकचा ओपनिंग आहे त्यामुळे त्या बिझी आहेत. त्यांचे अवतार बघूनच समजेल की किती ती बिझी आणि खूप टेन्शन मध्ये आहे ती, कारण ती एकटी सर्व हँडल करते. बरोबर. केरला म्हटलं तर मुलींना खूप इम्पॉर्टन्स देतात ना, आणि इंडिपेंडेंट असतात. बरोबर बरोबर. आणि लिटरेसी रेट पण फुल एकदम 100%. आणि मुलींना मी पेट्रोल पंप वरती पण काम करताना बघितलं. लेडीज एव्हरीवेअर ना, रिक्षा एव्हरीवेअर. आणि आपल्या इकडे कसं मुलगा झाल्यावरती जाम खुश होतात, तसं इकडे लक्ष्मी म्हणजे खूप मोठं असतात मुलगी झाल्यावरती ना. आणि खूप इंडिपेंडेंट असतात आणि सर्वजण जॉब करतातच. बरोबर. आणि आपल्या चाची बद्दलच आई बघा, म्हणजे स्वतःहून बुटीक टाकलाय त्यांनी. बघा सत्य आहे.
म्हणजे काय आहे माहितीये, चाचा जे आहे ते बहरीन मध्ये आहे, खूप वर्ष जरा तिथेच असतात आणि ती एकटी सर्व हँडल करते. एक मुलीचं लग्न करून दिलेलं एक मुलगा आहे जे आता डिग्री मध्ये आहे, तर ती वर्क करत होती बँक मध्ये, पण तिला ट्रान्सफर भेटलं आणि तिला तिची आई आणि मुलाला बघायला नाही होणार म्हणून ती ट्रान्सफर तिने कॅन्सल केलं आणि एक बुटीक तिने सुरू केलं. छोटासा होता, आता ती त्याच्यातून तिने मोठी दुकान उघडलेलं आहे. तर आता 10th ओपनिंग आहे आणि ती खूप इंडिपेंडेंट आहे, ती खूप स्ट्रॉंग आहे, खूप खूपच स्ट्रॉंग आहे, एकटीच सर्व हँडल करते. म्हणजे सल्यूट आहे वुमन पॉवरला ना. चलो जो भी कर रहे हो आप बहुत अच्छा कर रहे हो, आपके लिए वेरी ऑल द वेरी बेस्ट. एंड वी आर इंस्पायर्ड, वी आर इंस्पायर्ड फ्रॉम एंड ऑल द लेडीज हियर आर इंस्पायर्ड बाय हर वर्क. आणि ड्रायव्हिंग पण स्वतः करते ती, एवढी मोठी गाडी आणि ती मी बघत होती. आणि वुमनी पण ड्रायव्हिंग क्लासेस लावलेले. हा ड्राइविंग लाइसेंस है उसके पास. ड्राइविंग टेस्ट में क्या हुआ था पूछो उसको. फिर भी लाइसेंस है उसके पास. चला आता आम्ही बिर्याणी मागवली त्या आल्यावरती भेटूया. ओके अनया. चिल्ली, चिकन चिल्ली इकडे जी वेगळीच आहे चिकन चिल्ली. आणि बिर्याणीला खूप टाइम लागणार होता म्हणून आम्ही फ्राईड राईस ऑर्डर केलाय बघा. नाही चल फ्राईड राईस खाऊया आता. आणि मुत्तशांचा पण फोन आलाय ना, कुठं आहे? हा 9 आणि 9 सर्व अंधार होत असतं इकडे, म्हणूनच मुत्तशां चिंता करतात. चल अनया तुला पाहिजे असते ते भेटते. चलो सूरज थँक्यू. सूरज नाही बघ, थँक्यू फॉर द ट्रीट. थँक्यू 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 फॉर युअर विजिट. थँक्यू फॉर द डिनर. चलो अँड ऑल द व्हेरी बेस्ट वन्स अगेन. थँक्यू. चला आता जेवण वगैरे झालंय आणि चेरी आम्हाला पण आम्ही बाय बाय केलाय. आणि उमानी जो माउंटेन ड्यू उरला होता तो पण गाडीमध्ये डिक्कीमध्ये ठेवलाय. हा आता जाऊया ना घरी. चल आणि आवडली तुला बिर्याणी? आपण बिर्याणी खाल्लीच नाही, आपण तर फ्राईड राईस खाल्ला. हा फ्राईड राईस बिर्याणी सारखाच होता, तो तिला आवडलाय. तर आता जाऊया ना उमा घरी. चला आता भरपूर खाल्ला पिल्लाय, आता घरी जाऊन आणखी बाबांचा आणि आईंचा डाट खाऊया, ऐकणं खाऊया. चला तर चेरी आम्हा चाचीला सोडून आलो आम्ही आणि बघा इथे काय लागलं आम्हाला. रेल्वे फाटक आपल्या कॉलेज आपल्या पनवेलमध्ये होता ना पहिले उमा, कॉलेजच्या टायमाला रेल्वे फाटक होता तसंच दिसतंय. आणि ट्रॅफिक बघा, हे बघा फुल खचाकच भरलाय. दोन ट्रेन पास होते, दोन ट्रेन पास होते. त्याने एक मुत्तशांनी बनवला केक, एकटेच गेला आम्ही अजून नाही गेलो घरी. त्याला तू वाजले 12 आमू माता चढला पारा, उमाला फोडफोड केली आणि ये इसको बोल रहा हूँ खाना खाने घर पे चल घर पे चल. ये बॉम्बे नहीं है, केरला है. वही वही बोला. केरला में क्या होता है कुछ भी नहीं बोला. 8 का बाद में पूरा सुनसान हो जाता है, इसलिए कभी भी ना तुम लोग ना 8 का बगा हंसते बगा तुमको तुम लोग दोनों सबको बोलते है. ये बॉम्बे नहीं है, ये केरला है. केरला में क्या होता है 8 पूरा बंद हो जाता है, किसी को टाइम नहीं है, सब लोग सो जाता है. बट वो रोड बंद था ना, रोड बंद था फाटक. वो ट्रेन फाटक में आधा घंटा गया हम. फाटक में रहते, फाटक में उधर जाना इधर जाना, 2-3 गाड़ी और ट्रेन हो जाता है. हाँ, पर लोग बहुत मिला हम लोग को आने के लिए. दूसरा रास्ता पकड़ना होता था, फाटक का रास्ता नहीं पकड़ना होता था, नहीं बनता था. चलो भरपूर ऐकवलंय आम्हाला मुत्तशांनी. नशीब मुत्तशांनीच भेटले, कमीच ऐकवलं थोडा. आमूम असते तर मल्याळम मध्ये फाड 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 चालू आहे. आमूमा हे बघा कितना लेट आई घर पे, देखो बोलो कुछ. तर मंडळी आज शेवटचा दिवस आपला केरळ मधला. सर्वांना भेटलो ना, सर्व रिलेटिव्ह, सर्व रिलेटिव्हला भेटलो आणि भरपूर रेसिपीज पण दाखवल्या तुम्हाला. आणि आणखी काय, पुरम पण दाखवला, गुरुवायूर पण दाखवला, भरपूर काही दाखवला. आता उद्या फक्त तुम्हाला पॅकिंग दाखवायची बाकी आहे ना,
केरळ मधन आम्ही काय काय घेऊन चाललोय घरी आणि ट्रेनचा किंवा प्लेन मध्ये जाणार आहोत तो प्रवास तुम्हाला बघायला भेटणार. खूप सारी मेमरीज पण आहे आणि खूप माझं वाट लावलेली आहे ते आणि हिनी पण माझी वाट लावलेली आहे ते पण आहे. फिट फॉर टॅट आणि अमोमा आणि मुत्तशन दोघे खुश झालेले आहेत आणि चंद्रची पण आणि अनाया पण तिला हिरेंज दिल्याबद्दल. नाही ती सॅड आहे, तिला स्कूलमध्ये जायचं. हा पहिल्यांदा मी बघते कोणतरी तिला शाळेत जायची एवढी आवड आहे. ते कशाला रागवली माहितीये का माझ्यावर, बोलते तू माझी 2 दिवस शाळा मिस केली. आम्ही तर विचार करायचो कधी शाळा मिस होते. तुम्ही दोघेच वेडे. ती नाही मी जायचो आणि हिला शाळेत जायची. हे आहे बघा, नाही तुम्ही दोघ वेडे आहेत कारण तुम्ही तिकीट नाही बुक केला. अरे त्या दिवशी मी सांगत होती की तुम्ही तिकीट का नाही बुक केला. नाही केला तिला काय करू आता. चला तर मंडळी आता इकडे संपू. चला तर मंडळी आता इथेच संपूया. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा कारण तुम्हाला केरळचा परतीचा प्रवास बघायला भेटणार. चला बाय.